पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती मोदी आणि शहा यांच्यात बैठकांचं सत्र सुरू आहे. शहा पुन्हा मोदींच्या निवासस्थानी गेल्याचं कळत आहे. दोघांमध्ये दिवसभरातली दुसरी बैठक सुरू आहे. त्यानंतर 4:30 पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजित मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्या संपर्कात आहेत. राम, दिल्लीकडे सगळ्या भारताचं नव्हे तर जगाचं लक्ष लागलंय. दुसरी बैठक आत्ता सध्या अमित शहा आणि मोदींमध्ये सुरू आहे असं कळत आहे. माझा आवाज येतो आपल्यापर्यंत. दिल्लीकडे लक्ष लागलेलं आहे. अमित शहा आणि मोदी यांच्या बैठका वारंवार चाललेल्या आहेत. बिलकुल, अमित शहा आणि मोदी यांच्या बैठका वारंवार चालू आहेत आणि आतासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा दिल्लीमध्ये आलेले आहेत, महाराष्ट्र सदनामध्ये आले आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी अनेक भाजपचे शिवसेनेचे कार्यकर्ते सोबत आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या भावना काय आहेत, कारण शिवसेनेलासुद्धा मंत्रिपद मिळालं. आपल्यासोबत ओमराजे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की राजे मला सांगा की मंत्रिपद मिळालेलं आहे शिवसेनेला, हे श्रेय नेमकं कोणाचं आहे? नाही, निश्चितपणे आदरणीय हिंदुराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आणि शिवसेनेच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळीने जे कष्ट केलंय मला वाटतं त्याचं हे यश आहे आणि तमाम शिवसैनिकांनी जी ताकद त्या ठिकाणी दिली त्याचं हे यश आहे. आज खास करून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की जे शिवसेनेच्या वाट्याला पद आलेलं आहे त्या पदाचा निश्चित उपयोग पूर्ण महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी आम्ही करून आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसासाठी ते पद कशा पद्धतीने उपयोगी पडेल हे सुद्धा आम्ही सर्व शिवसेनेक अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करू. त्याचबरोबर मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की खास करून माझ्या मतदारसंघामध्ये धाराशिव मतदारसंघ असेल, हातकणंगले मतदारसंघ असेल, त्याचबरोबर अगदी भावनाताईंचा सुद्धा यवतमाळ मतदारसंघ असेल, याच्यामध्ये आमचे पक्षाचे उपनेते सन्माननीय प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांचा विजयाचा वाटा हा फार मोठा आहे, कारण अगदी स्वतः उमेदवार आहे असं समजून त्यांनी ह्या तिन्हीच्या तिन्ही मतदारसंघामध्ये पूर्णपणे ताकदपणाला लावली आणि एवढंच नव्हे तर ते मतदारसंघ निवडून येण्यासाठी अगदी जीवाचं रान करून त्यांनी प्रयत्न केले आणि त्याचाच परिणाम कुठेतरी अजित दिसून येतोय, कारण आज दिल्लीमध्ये उत्साह आहे. शिवसेना भाजपचे कार्यकर्ते हातात हात घालून या ठिकाणी आलेले आहेत, शपथविधीसाठी आलेले आहेत. मराठवाड्यातून महाराष्ट्रामधून हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. बैठकांचा असेच राहा. आणखी एका महत्वाची बातमी होती आपल्याला यायचंय, तत्पूर्वी मी बातमी प्रेक्षकांना सांगतो. पुन्हा मी आपल्याकडे येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये बैठक बोलावली आहे. महत्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. भाजपचे नवे मंत्री आणि खासदारांशी मुख्यमंत्री शपथविधीपूर्वी संवाद साधणार आहेत. भावी मंत्र्यांशी ते संवाद साधतील. भाजपचे महत्वाचे पदाधिकारी देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राम, काय अजेंडा असेल या बैठकीचा? आणि निश्चित आहे आनंद असेल खरं तर आणि शुभेच्छा असतील, पण त्याचबरोबर महाराष्ट्राचे मंत्री आणि आपले खासदार यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांची बैठक असणार आहे. काय बैठकीचे मुद्दे असतील? बिलकुल, महाराष्ट्रातील आता नवनिर्वाचित जे मंत्री असणार आहेत, खासदार असणार आहेत, त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे आणि बैठकाचा सिलसिला सुद्धा सुरू आहे. मी आता इकडे कॅमेरा पॅन करून दाखवतो, कारण इथे भरपूर कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी. आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच संजय धोत्रे असतील आणि त्याचबरोबर इतर सर्व नेते आहेत, रावसाहेब दानवे आहेत की ज्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून कामकाज केलेलं आहेत, ते सर्व भेटायला या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या भावना ज्या आहेत त्या कळवत आहेत आणि त्याचबरोबर की महाराष्ट्रामध्ये मोठा बदल पण होण्यासाठी अपेक्षा आहेत. सुजित सिंग ठाकूरजी आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेतील. सुजितजी, मला सांगा की मुख्यमंत्री या ठिकाणी आले, वर बैठका चालू आहेत आणि रावसाहेब दानवे यांना मंत्रिपद मिळालं, संजय धोत्रे यांना मंत्रिपद मिळालेलं आहे, मला सांगा की आजची ही जी बैठक होती, सर्व खासदारांची पण बैठक तुम्ही घेतलेली आहे, काय अजेंडा होता या बैठकीचा? महाराष्ट्रातून आलेल्या सर्व प्रतिनिधी, त्याच्यात माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, सर्व नवनिर्वाचित महायुतीचे खासदार, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, लोकसभेचे संयोजक, विस्तारक, प्रभारी, अशी बैठक झाली आज. या खरं तर त्यावेळेसच आम्हाला एक संदेश मिळाला की महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या. राम, सुजित सिंहांना विचारा प्रदेशाध्यक्ष पदाकरता, तुमचंही नाव चर्चेत आहे, त्याबद्दल प्रतिक्रिया विचारा.
सर्व महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यासाठी आनंदाची बाब आहे आणि महाराष्ट्र मागच्या वेळेस सारखाच यावेळेस मोदीजींच्या पाठीशी मोठ्या ताकदीने अधिक संख्याबळ देऊन आलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्राला निश्चितच चांगला वाटा मिळेल. मला आणखीन एक तुम्हाला विचारायचं की प्रदेशाध्यक्ष आता मंत्री झालेले आहेत आणि आता प्रदेशाध्यक्षाच्या स्पर्धेमध्ये तुमचं पण नाव येतंय, तुम्ही पण संघटनेमध्ये काम केलेलं आहे वर्षानुवर्ष. भारतीय जनता पार्टीचा सर्वप्रथम मी सामान्य कार्यकर्ता आहे, जो प्रदेशाध्यक्ष होईल त्याच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत मी कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे. याबाबतीतलं बाबतचा निर्णय पक्षाचं नेतृत्व घेईल, जो पक्षनेतृत्व निर्णय तो मला मान्य असेल, मी कार्यकर्ता आहे.